सध्याच्या बहुतांश नागरिकांची धावपळ सुरू आहे ती कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी। सकाळी लवकर उठून लसीकरण केंद्रासमोरील रांगेत उभे राहायचे, दिवसभरात लस मिळाली तर ठीक, अन्यथा दुसऱ्या दिवशी पुन्हा रांगेत, असे चित्र बहुतांश ठिकाणी पाहायला मिळते। संगमनेर तालुक्याच्या पठार भागात मात्र ही लस दूरच, तेथे पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। वाड्या वस्तीवरील महिलांना हंडे घेऊन डोंगराची चढउतार करावी लागत आहे। ना कोरोनाची भीती, ना लसचे टेंशन, पाणी मिळाले की दिवस सार्थकी लागला अशी त्यांची अवस्था आहे। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आदिवासी वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई भासू लागली आहे। हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना डोंगर उतरून खाली यावे लागत आहे। दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते, मात्र तेव्हा टँकर सुरू केले जातात। यावर्षी प्रशासकीय यंत्रणा कोरोना संबंधितांच्या उपाययोजनांमध्ये व्यस्त आहे, त्यामुळे टँकर संबंधित अद्याप निर्णय झालेला नाही। मे महिना सुरू झाल्यानंतर दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढली आणि पठार भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। वनकुटे गावापासून उंच डोंगरावर पाबळ व नंदाळे पठार अशा विविध आदिवासी वाड्या वस्त्या आहेत। वाड्यांपासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतर डोंगराच्या पायथ्याशी पाण्याची विहीर आहे। वाड्यांना पिण्यासाठी पाणी नसल्याने तेथील महिला, पुरुष, लहान मुले हे हंडे घेऊन पाणी आणण्यासाठी डोंगर उतरून खाली येतात, पुन्हा विहिरीतून पाणी शिंदून हंडा भरायचा आणि डोक्यावर 2 ते 3 हंडे घेऊन डोंगर चढायचा, असा दिनक्रम त्यांचा सुरू आहे। या भागात पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे। त्या संबंधित ग्रामसेवकांनी प्रस्तावही तयार करून पाठवले आहेत, मात्र महसूलसह सर्व यंत्रणा सध्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेमध्ये व्यस्त असल्याने पाणी टंचाई आणि टँकर संबंधित बैठका अद्याप झालेल्या नाहीत। केवळ संगमनेर तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातील इतरही टंचाईग्रस्त भागात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। VIP राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी नितीन शेळके, संगमनेर। देशभरातील नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी VIP राष्ट्र सह्याद्रीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।